नमस्कार, इनबीसीएन न्यूज के महिला दिन विशेष कार्यक्रम में आप सभी का स्वागत है। वर्तमान समय महिलाओं के लिए स्वर्णिम काल है। इससे पहले ऐसा नहीं था। आज महिलाओं पर व्यक्ति निर्माण के साथ साथ देश निर्माण का भी जिम्मा है। नारी सदैव पुरुष के साथ कंधे से कंधा मिलाकर तो चलती है, बल्कि उससे भी अधिक जिम्मेदारियों का निर्वहन करती है। परिवार, समाज, देश के प्रति उनका यह त्याग उन्हें सम्मान का अधिकारी बनाता है। 8 मार्च अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर समाज सेवा में उत्कृष्ट कार्य करने वाली कई महिलाओं का परिचय आज हम आपसे करवाने वाले हैं। तो डालते हैं इन महिलाओं के कार्यों पर नजर। आज की नारी पुरुषों से कंधे से कंधा मिलाकर हर क्षेत्र में आगे बढ़ रही है, कई बड़े मुकाम हासिल कर रही है। नमस्कार, आज आमच्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची युवती प्रमुख अंजली कानफाडे। त्यांनी एवढ्या कमी वयात पॉलिटिक्समध्ये पदार्पण करून एवढा मोठा पद हासिल केला, तर महिला दिवस या दिवशी त्यांच्याशी आपण बोलूया। नमस्कार मॅडम। नमस्कार एकता। तुम्ही मॅडम आजची जी जनरेशन आहे त्यांना काय संदेश देणार की तुम्ही एवढा कमी वयात पॉलिटिक्समध्ये जॉईन झाले? सर्वात आधी तर सर्व महाराष्ट्रातल्या जगतजननी माझ्या मातृशक्तीला मी महिला दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते। आणि ज्या देशामध्ये आई सावित्रीबाई, आई जिजाऊ, आई रमाई आणि झाशीच्या राणीसारख्या थोर महिला होऊन गेल्या यांना मी मानाचा मुजरा करते। आणि जसं तुम्ही मला विचारलं आहे की एवढ्या कमी वयामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये, माझी आवड मुळातच नव्हती एकता राजकीय क्षेत्रामध्ये येण्याची। एक पहिल्यांदा तर असं ॲक्सिडेंटली मी राजकीय क्षेत्रात आले आणि राजकीय क्षेत्रात आल्यानंतर लगेचच मला ते जे बॅकग्राऊंड असतं किंवा माझं फॅमिली बॅकग्राऊंड अजिबात पॉलिटिकली नाही आहे, राजकीय नाही आहे। मी समाज कार्यामध्ये खूप जास्त सक्रिय होते आणि समाजकार्य करायला मला आधीपासून आवडायचं। आणि त्याचबरोबर काय झालं की मी माझी एक फ्रेंड होती, फ्रेंड आणि ती फ्रेंड एक मिनिस्टरची मुलगी होती, त्यामुळे मी त्यांच्याकडे राहिली आणि थोडीफार तिथून पण मला आवड निर्माण झाली राजकीय क्षेत्रामध्ये। आणि मग एज्युकेशन करत असताना समाज क्षेत्रामध्ये तर मी करतच होते। मग हळूहळू मी गावाला जेव्हा मी गेले, शेती व्यवसाय हा आमचा मुळात आहे आणि गावाला जेव्हा गेले मी तेव्हा शेतीकडे करत असताना जे गावाकडची लोकं असतात, आजी लोकं, यंगिस्टर यांच्यासाठी काहीतरी करावं अशी तळमळ मला निर्माण झाली। मग लगेचच विधानसभाचे इलेक्शन्स लागले तर आदरणीय समीरभाऊ मेघे यांच्या नेतृत्वात मला काम करण्याची संधी मिळाली आणि मी अशा प्रकारे आजच्या क्षेत्रामध्ये आले। तर मॅडम, तुमचा आत्तापर्यंतचा अनुभव राजकीय क्षेत्रात कसा राहिला? अनुभव तर राजकीय क्षेत्रामध्ये एकदा म्हणजे अनमॅरिड असताना एक राजकीय क्षेत्रामध्ये जेव्हा आपण युती म्हणून काम करतो, अनुभव हा चांगला आणि वाईट दोन्ही असतो, परंतु मी चांगला अनुभव घेण्याचा प्रयत्न केला आणि वाईट सोडण्याचा, दॅट्स वाय। तर मॅडम, तुमचा पुढे मोठा इलेक्शन वगैरे लढण्याचा विचार आहे का? सध्या तर अजिबात नाही, पक्षश्रेष्ठी ठरवेल ते, कारण पक्षश्रेष्ठी जे मला जिम्मेदारी देतात ते मी आपुलकीनी किंवा एक माझी जिम्मेदारी म्हणून ते पार पाडत असते। पक्षश्रेष्ठी जो विचार करेल तो मला मान्य राहील। मॅडम, आपण दिवसेंदिवस बघत आहो की महिलांवर, युवतींवर अत्याचार वाढतच चाललाय, तर यावर तुमचं बोललं काय आणि पार्टीद्वारे यावर काय पावले उचलली जात आहे आणि भविष्यात काय कठोर कारवाई करण्यात येईल किंवा कायदा बनवण्यात येणार आहे याबद्दल काही माहिती सांगा। तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आगळीवेगळी काहीतरी 3 चाकाची सरकार आलेली, महाविकास आघाडी, आणि त्या महाविकास आघाडीच्या या 3 महिन्याच्या कालखंडामध्ये तुम्ही बघताय की महिलांवर होणारे अत्याचार किती प्रमाणामध्ये वाढले, विशेषतः युवतींवरती। कुठेही त्यांनी कठोर कायदा घेतला नाही, त्यांनी आश्वासन दिलं। आत्ता झालेली हल्लीची हिंगणघाटची घटना बघा की एका यंगिस्टर मुलीला, युवतीला पेट्रोल टाकून एकतर्फी प्रेमात खुन्नसमधनं तो प्रकार घडला आणि त्याच्यावर कारवाई करण्याच्या बजाय त्याला अटक जरी झाली पण गृहमंत्र्यांनी म्हटलं, आम्ही त्यावेळेस आत्ता भारतीय जनता पार्टीकडनं खूप मोठे ज्या दिवशी ती घटना घडली त्याच्या 2 दिवसांनी आम्ही निषेध मोर्चेसुद्धा काढले सर्व जिल्ह्यावर। आम्ही मागणी केली गृहमंत्र्यांना की त्यांना फाशी द्या, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं, फक्त शब्द दिले पण कुठेही कठोर असा कायदा त्यांनी किंवा स्टेप उचललेलं नाही अजूनपर्यंत। तर माझी विनंती राहील तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्री साहेबांना, की जर तुम्ही फाशीची शिक्षा नाही देऊ शकत तर कृपया आपले राजीनामे तरी द्यावेत। हे तर झालं कायदा आणि सुव्यवस्थेची गोष्ट, पण आजकालच्या ज्या युवती आहेत त्या
हे सर्व बघून खूप घाबरत चालले आहे आणि मोठमोठे क्षेत्र झालं जसं राजकीय, आर्थिक क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, या क्षेत्रात यायला ते घाबरत आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश देणार? एकदा विषय असा आहे की सर्वीकडे आजकाल राजकीय क्षेत्रच नाही, आर्थिक नाही, क्रीडा नाही, सर्वीकडेच क्रिएटिव्हिटी अशी झाली आहे की मुलीला पाहण्याचा किंवा स्त्रीला पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे समाजाचा तो कुठे ना कुठे पुरुषांच्या वेगळा असतो. म्हणजे मुलगा आणि मुलीमध्ये जो फरक असतो तो आजही आपल्याला समाजात जाणवतो. आणि तो जाणवत असताना मला हेच म्हणायचं आहे युवतींना, माझ्या तरुण बहिणींना किंवा माझ्या महिलांना की आपण मी मर्दानी असा टाईपचं जगलं पाहिजे किंवा घे भरारी तू तरुणी या अशा प्रकारचं जगलं पाहिजे. स्वतःतला आत्मविश्वास, आत्मचिंतन करून, आत्मबळ वाढवण्याहून म्हणजे जगलं पाहिजे. समाज काय म्हणेल बघा ना तुम्ही, ज्या मुलीवर अत्याचार होते ती मुलगी का बरं घाबरते? कारण तिला समाज प्रोटेक्ट करत नाही, फॅमिली प्रोटेक्ट करत नाही. जर तशा मुलीला आपल्यासारखे न्यूज चॅनलने, आपण समाज कार्य करणाऱ्या राजकीय क्षेत्रातल्या महिलांनी जर त्यांना प्रोटेक्ट केलं आणि त्यांच्या फॅमिलीनी प्रोटेक्ट केलं तर नक्कीच मुली प्रत्येक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात फार कमी आहेत, अजून जास्त प्रमाणात येतील असं मला वाटतं. जागतिक महिला दिनानिमित्त आज आपल्यासोबत होत्या भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या युवती प्रमुख अंजली कानफडेताई. यांनी खूप छान प्रमाणे युवतींना मार्गदर्शन दिलं, त्यांनी छान प्रकारे प्रेरित केलं आणि कशाप्रकारे आजच्या जगात युवतींनी वावरायला पाहिजे याबद्दल छान माहिती दिली. मी एकता गहरवार, कॅमेरा पर्सन सुभाष भुटलेसह INBCN न्यूज नागपूर. पूरे विश्व में 8 मार्च महिला दिवस के रूप में मनाया जाता है. इस दिन महिलाओं और उनके इतिहास में और वर्तमान में किए गए महान कार्य को सम्मान देने के लिए यह दिन मनाया जाता है. ऐसी ही एक महिला जो कि राजकारण, समाजकारण के साथ साथ डॉक्टर भी है, आइए जानते हैं उन्हीं से उनका सफर. मैं डॉक्टर ऋचा जैन. सर्वप्रथम सभी विदर्भ की लेडीज को मैं वुमेन्स डे की बहुत बहुत बधाइयाँ देती है. हमको हमारे जन्मदिन के दिन ऐसा लगता है कि वो दिन मेरा है, और वुमेन्स डे एक ऐसा दिन होता है जो ऐसा लगता है कि वो हम सब वुमेन्स का है. तो वुमेन्स डे एक ऐसा डे है जिसमें हर लेडीज़ को अपने आप में एक मोटिवेशन मिलता है. और जब से वुमेन्स डे मनाना इंडिया में और इंटरनेशनली डे स्टार्ट हुआ है तब से ऐसा लगता है कि इससे बड़ा दिन हमारे लिए नहीं है. तो हम सब मिलकर इस वुमेन्स डे को बहुत अच्छे से सेलिब्रेट करेंगे, और साथ में ये जज्बा आप सबको अपने अंदर रखना है कि हर लेडीज़ में अपनी एक क्वालिटी होती है, हर लेडीज़ में अपने एक गट्स होते हैं, और हर लेडीज़ में अपने एक काम करने की लगन होती है. लेडीज़ वह शक्ति है जो एक माँ का रूप भी रखती है, एक पत्नी भी होती है, और एक अपना वर्क भी वह करती है. घर के सारे काम करते हुए लेडीज़ समाज में भी काम करती है, पॉलिटिक्स में भी आगे आती है, और वह अपना कैरियर भी बनाती है. तो आज हम सब में वह शक्ति है, वह नारी शक्ति है कि हम इस दुनिया के कोई भी मुकाम को पा सकते हैं, क्योंकि आज हर फील्ड में लेडीज़ ने अपना एक मुकाम बनाया है. आज यदि मैं पायलट की बात करती हूँ तो लेडीज़ हैं. आज मैं ड्राइवर की बात करती हूँ, जैसे पहले एक फील्ड होती थी कि ड्राइवर में लेडीज़ कभी नहीं जाती थी, पर आज एक ऐसा है कि पायलट इज़ अ बिगेस्ट पोस्ट. तो जब वो हम चला सकते हैं, एरोप्लेन यदि हम उड़ा सकते हैं, तो ज़रूर हम एक नया अचीवमेंट कर सकते हैं. इसी तरह से हर फील्ड में आ जाए, IAS ऑफिसर हम बोलेंगे, डॉक्टर बोलेंगे, CA बोलेंगे, एडवोकेट बोलेंगे, एजुकेशन सेक्टर में बात करेंगे, इंटरनेशनल बिजनेस की यदि हम बात करते हैं, तो वुमेन से अच्छी उपलब्धियाँ कोई नहीं कर सकता, क्योंकि हमें जो वर्क में डेलीगेशन होता है. तो हमेशा आगे बढ़िए, कभी पीछे मुड़ के मत देखिए. जीवन में कठिनाइयाँ बहुत सारी आएंगी, काम करने में बहुत सारी परेशानियाँ आएंगी, पर उस काम करने की परेशानियों को यदि हम पॉजिटिवली आगे ले जाएंगे तो आप जीवन की सारी सक्सेस अचीव कर पाएंगे. मैं अपनी क्लिनिक की तरफ से, महाराष्ट्र प्रदेश महिला कांग्रेस की तरफ से, जैन जागृति महिला मंच की तरफ से और दिगंबर जैन महासमिति की तरफ से आप सभी को एक बार पुनः वुमेन्स डे की बहुत बहुत शुभकामनाएं देती हूँ. नारी तुम प्रेम हो, आस्था हो, विश्वास हो, टूटी हुई उम्मीदों की एकमात्र आस हो, हर जान का तुम ही तो आधार हो, नफरत की दुनिया में तुम ही तो प्यार हो, उठो अपने अस्तित्व को संभालो, केवल एक ही नहीं हर दिन के लिए तुम खास हो. अंतर्राष्ट्रीय महिला दिन की आप सभी को INBCN की ओर से हार्दिक शुभकामनाएं.